मर्सर कॉस्ट ऑफ लिव्हिंगनं जगातील सर्वात महागड्या 209 शहरांची यादी जारी केली. यात मुंबई कामगारांसाठी देशातील सर्वात महागडं शहर आहे, तर जगात मुंबईचा 78वा क्रमांक येतो. भारतीय रुपयाचं अवमूल्यन हे यामागचं कारण सांगितलं गेलंय. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटरवर फेक अकाउंटचं प्रमाण वाढलंय. अनेक जण फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपल्या अकाउंटवर बड्या व्यक्तींच्या फोटोचा वापर करू लागलेत. या संदर्भात संबंधित व्यक्तीनं तक्रार केल्या 24 तासात असे फेक अकाउंट्स बंद करणं बंधनकारक असणार आहे. या संदर्भात केंद्रानं नवी नियमावली तयार केली आहे. बीडमधल्या माजल गावात जिल्हाध्यक्षपदाच्या निवडीवरून भर रस्त्यात शिवसैनिकांची फ्रीस्टाईल हाणामारी झाली. शिवसेनेचे माजलगाव शहराचे शहराध्यक्ष धनंजय सोळंके यांना पट्ट्यानं जबर मारहाण करण्यात आली. नवीन जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब जाधव यांची गाडी अडवल्यानं सोळंकेंच्या गटाबरोबर जाधवांच्या गटांचा राडा झाला. अहमदनगरमधल्या नगर अर्बन बँकेत कोट्यवधी रुपयांच्या सोने तारण घोटाळा झालेला आहे. शेवगाव इथल्या शाखेत काही कर्जदारांनी सोनं तारण ठेवून कर्ज घेतलं, मात्र कर्जाची वेळेत परतफेड केली नाही. त्यानंतर बँकेनं तारण सोन्याचा लिलाव करण्यासाठी तपासणी केली, तेव्हा 5 पिशव्यांमध्ये सोन्याऐवजी चक्क बेंटेक्सचे 40 ते 50 लाखांचे नकली दागिने निघाले. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाळ या ग्रामपंचायतीनं वारंवार आवाहन करून या गावात 9 लाख रुपयांचा कर थकित होता, त्यामुळे आता गावात जे नागरिक घराचे कर नियमित भरतील त्यांना वर्षभर मोफत दळण दळून मिळेल अशी शक्कल लढवण्यात आली आणि आतापर्यंत ग्रामपंचायताची तिजोरीत 6,27,000 रुपयांची भर पडली देखील. बारामतीमधील काटेवाडी गावात 7 दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. गावामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं गावकऱ्यांनी एकत्र येत 7 दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुढील 7 दिवस गाव 100% बंद राहणार आहे. 2 दिवसांपूर्वी गावामध्ये अँटीजेन कॅम्प घेतला तेव्हा 27 रुग्ण आढळून आले. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं गुरुवारी त्र्यंबकेश्वरातून प्रतिकात्मक प्रस्थान करण्यात आलं. संजीवन समाधी मंदिरात वारकऱ्यांनी भजन कीर्तन केलं, पालखीचं प्रस्थान करून प्रदक्षिणा घालत पालखी मंदिरात ठेवण्यात आली. येत्या 19 तारखेला बसमधून दिंडी चालक वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही पालखी रवाना होईल. सह्याद्रीची उंची म्हणजे जळगावातल्या 40 गाव मधलं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एटीएम मशीन चोरीला गेलंय. खर्जई नाक्यावरच्या या एटीएम मध्ये 17 लाख रुपये होते. ही चोरी सीसीटीव्ही मध्ये चित्रित झाली आहे. चोरट्यांनी रात्री 3 सुमारास चोरी केली. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आलाय. औरंगाबादमधील कोपरगाव बसस्टँडवर एका चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न तिच्या आजीच्या सतर्कतेमुळे फसलाय. 8 वर्षांची ही मुलगी आजीसह वैजापूर तालुक्यातील घरी जाण्यासाठी बसस्टँडवर उभी होती, तेव्हा तिला फूस लावून एकानं तिचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या एका घटनेत कोपरगाव तालुक्यातील सवत्सर गावात भावाच्या मदतीनं पतीचा खून करणाऱ्या महिलेला भावासह अटक करण्यात आली आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे